प्रकरण 10. भारत, नद्या. मित्रांनो, मानवी जीवनात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नदीच्या पाण्याचा वापर शेती, उद्योगधंदे, जलवाहतूक, विद्युत निर्मितीसाठी व दैनंदिन वापरासाठी केला जातो. कोणत्याही प्रदेशातील नद्यांचे प्रवाह मार्ग, तिथली प्राकृतिक रचना, खडकांची रचना, उताराचं स्वरूप यांवर अवलंबून असतात. या पाठात आपण भारतातील काही प्रमुख नद्यांची माहिती मिळवू. भारतातील नद्यांचे दोन गट करता येतात. अ, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि ब, भारतीय पठारावरील नद्या. यावर अपेक्षित प्रश्न आहे, भारतातील नद्यांचं वर्गीकरण कोणत्या दोन गटात केलं जातं? उत्तर आहे, भारतातील नद्यांचं वर्गीकरण 1, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि 2, पठारावरील नद्या असं दोन गटात केलं जातं. सगळ्यात आधी पाहूया, अ, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या. उत्तर भारतातील प्रमुख नद्या हिमालयात उगम पावतात. पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नद्यांना वर्षभर पाणी असतं. पर्वतीय भागात तीव्र उतारामुळे नद्यांचा वेग जास्त असतो. त्यामुळे खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. यातून निर्माण झालेला गाळ नद्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो. मैदानी प्रदेशात आल्यावर या नद्यांचा वेग मंदावतो. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं नदीकाठच्या प्रदेशात संचयन होतं. यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली नदी गंगा. गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून वाहून जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. गंगेस हिमालयातून उगम पावणाऱ्या व दक्षिणेकडून भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या अनेक उपनद्या मिळतात. यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. यमुना नदीचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो. गंगा व तिच्या उपनद्यांनी सुपीक मैदानी प्रदेश तयार केला आहे. तिच्या पूर्व भागात गंगेच्या अनेक वितरिका तयार झाल्या आहेत.
हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका असून ती दक्षिणेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. छोटा नागपूर पठारावरील दामोदर ही महत्वाची नदी आहे. ही नदी हुगळीस मिळते. मित्रांनो, गंगा नदीने आपल्या मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. या त्रिभुज प्रदेशास सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. दुसरी नदी ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीचं उगमस्थान भारताबाहेर तिबेटमध्ये मानसरोवर जवळ आहे. सुरुवातीस ती पूर्वेकडे वाहते. दक्षिणेकडे वळून ती दिहांग नावाने अरुणाचल प्रदेशात वाहते. आसाम राज्यातून वाहताना तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. ती पुढे बांगलादेशात प्रवेश करते आणि गंगेस मिळते. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह मार्ग जास्त लांबीचा असला तरी भारतातील त्याची लांबी कमी आहे. या नदीच्या पात्रात आसाम राज्यामध्ये अनेक बेटं तयार झाली आहेत. यांपैकी माजुली हे बेट नदीपात्रातील जगातील सर्वात मोठं बेट आहे. यावर आधारित प्रश्न आहे, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठं बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. उत्तर आहे, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठं बेट ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. सुबनसिरी, मनास व तिस्ता या ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहेत. वारंवार येणाऱ्या महापुरांसाठी ही नदी प्रसिद्ध आहे. तिसरी नदी सिंधू. सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये मानसरोवर जवळ झाला आहे. ती जम्मू आणि काश्मीर राज्यातून जाते. पुढे ती पाकिस्तानमध्ये वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. भारतात सिंधू नदीच्या प्रवाहाची लांबी कमी आहे. श्योक व गिलगिट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीर मधील उपनद्या आहेत. झेलम, चिनाब या सतलजच्या उपनद्या काश्मीरच्या दक्षिण भागातून वाहतात. रावी, बियास व सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहेत. सतलज नदी व तिच्या उपनद्या पुढे पाकिस्तानात वाहत जातात. पुढे त्या एकत्रितपणे सिंधू नदीस मिळतात. या नद्यांनी विस्तृत मैदानी प्रदेश तयार केलेला आहे.
आता बघूया ब भारतीय पठारावरील नद्या। मित्रांनो, भारतीय पठारावरील नद्या पश्चिम घाट, विंध्य, सातपुडा, अरवली या पर्वतांमध्ये उगम पावतात। पठारावरील प्रमुख नद्या पूर्व वाहिनी आहेत, म्हणजेच त्या पूर्वेकडे वाहतात। मात्र काही नद्या पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात। यातली सगळ्यात महत्वाची पहिली नदी नर्मदा। नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते। नर्मदा ही भारतातली सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे। यावर आधारित प्रश्न आहे, भारतीय पठारावरील टिंब टिंब ही सर्वात लांब नदी आहे। उत्तर आहे, भारतीय पठारातील नर्मदा ही सर्वात लांब नदी आहे। ही नदी विंध्य व सातपुडा पर्वतांच्या दरम्यान असलेल्या खज दरीतून वाहते। नर्मदा नदी छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहते व अरबी समुद्रास मिळते। नर्मदा नदीवर जबलपूर जवळ धुआंधार धबधबा आहे। यावर आधारित प्रश्न आहे, धुआंधार धबधबा टिंब टिंब या नदीवर आहे। उत्तर आहे, धुआंधार धबधबा नर्मदा नदीवर आहे। त्यानंतर ती भेडाघाट या संगमरवरी खडकांच्या घळईतून वाहते। दुसरी नदी तापी। तापी ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे। ती सातपुडा पर्वतात मुलताई जवळ उगम पावते। ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते। पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे। या नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन झालेलं आहे। भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती, मही व लुनी या प्रमुख नद्या आहेत। यांपैकी साबरमती व मही या नद्या खंबातच्या आखातास मिळतात, तर लुनी नदी कच्छच्या रणास मिळते। तिसरी नदी महानदी। या नदीचा उगम छत्तीसगड राज्यातील बस्तर डोंगर रांगांमध्ये होतो। ही नदी प्रथम उत्तर व नंतर पूर्व दिशेने उडीसा राज्यातून वाहत जाते आणि बंगालच्या उपसागरास मिळते।
महानदीने किनारी प्रदेशात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. चौथी नदी गोदावरी. गोदावरी ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. विस्ताराच्या दृष्टीने गंगा नदीच्या खोऱ्यानंतर गोदावरी नदीच्या खोऱ्याचा क्रमांक लागतो. सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होतो. ही नदी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते व पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. मांजरा, प्राणहिता, इंद्रावती इत्यादी गोदावरीच्या उपनद्या आहेत. पाचवी नदी कृष्णा. कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे होतो. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. यावर आधारित प्रश्न आहे, भीमा व तुंगभद्रा या टिंबटिंब नदीच्या उपनद्या आहेत. उत्तर आहे, भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. सहावी नदी कावेरी. कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. कर्नाटक राज्यात ब्रह्मगिरीच्या डोंगरात कावेरी नदीचा उगम होतो. कावेरी नदी कर्नाटक व तमिळनाडू राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. भवानी, अमरावती या कावेरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. मित्रांनो, या सगळ्या नद्यांबरोबरच काही नद्या या पश्चिम किनाऱ्यावरील नद्या आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील नद्या. पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांमध्ये उल्हास, सावित्री, वशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, पेरियार या प्रमुख नद्या आहेत. या पश्चिम घाटामध्ये उगम पाहून अरबी समुद्रास मिळतात. या सर्व नद्या शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या आहेत. नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत. यावर आधारित प्रश्न आहे, पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर आहे, एक, पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांमध्ये उल्हास, सावित्री, वशिष्ठी, तेरेखोल,
मांडवी, पेरियार या प्रमुख नद्या आहेत. दोन, या नद्या पश्चिम घाटात उगम पावून अरबी समुद्रास मिळतात. तीन, या नद्या शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या आहेत. आणि चार, या नद्यांच्या मुखांशी खाड्या तयार झाल्या आहेत. आपण भारतातल्या सगळ्या नद्यांची माहिती घेतली. या नद्यांचं होणारं प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. नद्यांचं प्रदूषण उद्योगधंदे व नागरी वसाहतीतून अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ नदीच्या पाण्यात सोडले जातात. त्यामुळे जीवसृष्टीस हानिकारक असलेले पदार्थ नदीच्या पाण्यात मिसळतात. यामुळे नदीचं पाणी दूषित होतं. पाण्याचं प्रदूषण झाल्यामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात. पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येते. पर्यायाने आपण आपल्या जलसंपत्तीचा विनाश करत असतो. यावर आधारित प्रश्न आहे, नद्यांचं पाणी दूषित कशामुळे होतं? उत्तर आहे, उद्योगधंदे आणि मानवी वसाहतीतून अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ नद्यांच्या पाण्यात टाकले जातात. त्यातील जीवसृष्टीला अपायकारक पदार्थ नद्यांच्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे नद्यांचं पाणी दूषित होतं. पाण्याचं प्रदूषण झाल्याने अनेक प्रकारचे रोग फैलावतात. मित्रांनो, भारत देश आपला आहे. या देशातल्या नद्या आपल्या आहेत. मग या नदीच्या पाण्याचं प्रदूषण होणार नाही याची काळजी आपणच घेणं आवश्यक आहे, नाही का?